राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी आहे. राष्ट्रवादी एसपीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला होता त्याला आव्हान देत सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकी काय निर्णय येणार, आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं लक्ष आहे. तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. विधानसभा अध्यक्ष यांना नोटीस सुद्धा बजावण्याची शक्यता वर्तवली जाते सुप्रीम कोर्टाकडून. त्यामुळे आज नेमकं काय होणार ते बघावं लागेल. राज्यामध्ये दोन पक्ष फुटल्याचं पाहायला मिळालेलं होतं. दोन वर्षांआधी शिवसेनेमध्ये फूट पडली होती आणि त्याच्याबरोबर एक वर्षानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली होती. तर शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकललेली आहे आणि आता दुसरीकडे जेव्हा राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे त्यामध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे. कारण काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक आहे आणि एक वर्षापूर्वी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं होतं. हे प्रकरण इथं जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या समोर होतं. त्यांनी यावर सुनावणीही घेतली आणि निर्णय सुद्धा दिला, पण त्या निर्णयाविरोधात आव्हान देण्यात आलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा या बाबतीत निकाल नेमका काय असेल, निर्णय नेमका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आज ही महत्वाची सुनावणी होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.